चला सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्यायचं. आता पर्याय नाही आपल्याला की क्लासेस चालू होईलच, विषयच नाही. एखादी 15-20 दिवस म्हणा किंवा एक महिना म्हणा मॅक्सिमम, एका जास्त दिवस लॉकडाऊन होणार नाही, क्लास आपला नियमाने चालू होणारच, त्यात काय वाद नाही. पण एवढे दिवस वाया घालवायचे नाही आपल्याला, रिकामा न राहता दररोज या लिंकच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, काय काय असणार घरी रिकामा बसण्यापेक्षा आपल्याला दररोज 1 तासाचं लेक्चर कम्प्लीट करायचं आहे. आता बघा, पहिल्यांदा काही सूचना देतो, माझा क्लिअर आवाज येतच असेल आणि ज्यांना येत नाही त्यांनी काय करा, कानामध्ये इयरफोन टाका आपले, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्पष्ट आवाज येईल. हेडफोन टाका कानामध्ये म्हणजे स्पष्ट आवाज येईल. आता हा झाला आवाजाचा प्रश्न. बोर्ड क्लिअर दिसेलच, मी प्रयत्न करतो तसं, 100% बोर्ड क्लिअर दिसेलच, काय विषय नाही. आणि आता आपण आपल्या सिलेबसचा जर भाग पाहायचं झालं तर मला वाटतं पाठीमागं तुम्हीच त्या दिवशी सांगितलंय मला कितवा क्वेश्चन चालू होता, तर आपला 1.3 मधला हा शेवटचा क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला. बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हा कितवा क्वेश्चन आहे, 9वा क्वेश्चन चालू आहे आपला. तर हा शेवटचा क्वेश्चन आहे आपला, तर त्याला आपल्याला कंटिन्यू करायचे आहे आज. आता आपल्याला ट्रू दॅटचा क्वेश्चन दिसलाय, नेमकं काय सिद्ध करायचे हे डायग्राम दिले आणि या डायग्रामच्या आधारे त्यांनी आपल्याला एक प्रूफ करायला सांगितले. काय प्रूफ करायचे? मग प्रूदॅटचा क्वेश्चन म्हटल्यावर पहिली स्टेप आपली काय असते, गिव्हन. मग पहिल्यांदा गिव्हन मध्ये घेऊ, गिव्हन मध्ये काय दिले आपण तपासून घेऊ. चालेल, चला सगळ्यांनी काय करा, 1 मिनिटाच्या आत व्हिडिओ जरा स्टॉप करून, व्हिडिओ थांबवून त्याला जरा पॉज करा, तिथे पॉज करायचं बटन असेल, आणि डायग्राम काढा, क्वेश्चन लिहा, व्यवस्थित क्वेश्चन लिहा, डायग्राम काढा, गिव्हन मध्ये आपल्याला काय दिले जरा समजून घ्या. चला 1 मिनिटाची आत घ्या. चला बघा, तर गिव्हन मध्ये काय दिले बघा. तर त्यांनी आपल्याला पहिली स्टेप जी आहे आपली गिव्हनची आहे, बरोबर. तर मी गिव्हन मध्ये काय काय दिले पहिल्यांदा लिहितो बघा. गिव्हन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, पहिली स्टेप आपली गिव्हनची. हा बघा काय म्हटलं, इन गिव्हन फिगर दिलेल्या डायग्रामच्या आधारे. परत काय म्हटलं, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट डी ऑन साइड बीसी इज सच दॅट, असं म्हटलंय. म्हणजेच इन ट्रायंगल एबीसी, बघा हे गिव्हन आहे, इन ट्रायंगल एबीसी वेअर ऍज पॉइंट डी इज ऑन साइड बीसी, साइड बीसी वर कोणता पॉइंट प्लेस आहे, तर पॉइंट डी नावाचा पॉइंट हा प्लेस आहे. कोणत्या, बीसी या साइडवर डी हा पॉइंट प्लेस आहे असं त्यांचं मत आहे. कोणत्या ट्रायंगल मध्ये, एबीसी नावाच्या ट्रायंगल मध्ये. परत आपल्याला त्यांनी काय दिले, अँगल बी ए सी इज इक्वल आहे पुन्हा एवढा अँगल ए डी सी, हे गिव्हन आहे. बी ए सी आणि ए डी सी हे दोन्ही अँगल इक्वल घ्या असं त्यांचं मत आहे. परत आपल्याला टू प्रूफ मध्ये काय सांगितलं बघा, टू प्रूफ नेमकं काय सिद्ध करायचे, टू प्रूफ नेमकं काय आपल्याला सिद्ध करायचे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी, हे आपल्याला सिद्ध करायचे. बघा हे आपल्याला सिद्ध करायचे. आता मात्र आपली महत्वाची स्टेप आहे, काय म्हटलं, सी ए स्क्वेअर इक्वल टू सी बी इंटू सी डी हे सिद्ध करा. सिद्ध करायचा क्वेश्चन आहे, का फार असा अवघड नाही, एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा मग आपण काय करू, शेवटची स्टेप आपली प्रूफ. तुम्हाला माहित आहे प्रोसिजर सगळ्यांना, चॅप्टरचं नाव काय आपल्याला, सिमिलॅरिटी. म्हणजे कोणते तरी दोन ट्रायंगल सिलेक्ट करा, पहिल्यांदा त्या दोन्ही ट्रायंगलला कोणत्या तरी एका टेस्ट, पाठीमागं 4 टेस्ट झाल्या, कोणत्या टेस्ट आहेत रिवाईज करा. अँगल अँगल टेस्ट, ट्रिपल ए अँगल अँगल अँगल, त्याच्यानंतर दुसरी एक टेस्ट होती कोणती, एस ए एस साईड अँगल साईड टेस्ट, आणि अजून एक टेस्ट आपण शिकले म्हणजे ट्रिपल एस साईड 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 टेस्ट. या 4 टेस्टपैकी कोणत्या टेस्टनुसार दिलेल्या डायग्राममध्ये कोणते दोन अँगल, कोणते दोन ट्रायंगल हे सिमिलर दाखवता येईल हे पहिल्यांदा पाहायचं. उदाहरणार्थ पाहू आपण कोणत्या दोन ट्रायंगलची गरज आहे आपल्याला, ते दोन ट्रायंगल सिलेक्ट करू. पहिल्यांदा ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू कोणत्या तरी एका टेस्टनं, आणि एकदा का ट्रायंगल सिमिलर दाखवलं तुम्हाला माहिती आहे
corresponding sides of similar triangle म्हणजे CS ST या प्रॉपर्टी नुसार आपण त्याच्या corresponding sideचे रेशो घेऊ शकतो आणि आपल्या कामाचे मूळ रेशो घेऊन त्याचा तिरपा गुणाकार करून हे आपण सिद्ध करू शकतो. हे आहेत आपल्या स्टेप्स. त्या स्टेप वाइज जायचे आपल्याला. आता आपण काय करू, पहिल्यांदा दोन ट्रायंगल कोणते लागतात बघा ह्याच्या आधारे पाहू. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला CS साईडची गरज आहे. कुठे आहे बघा, म्हणजे CS साईड एवढा इथं आहे, याला मार्क करून घेऊ. समजून घ्यायचं CA साईडची आपल्याला गरज आहे. CA नावाची जी साईड आहे गरज आहे, कुठं आहे तिथं मार्क करून ह्या साईडची गरज आहे. CB साईडची गरज आहे, कुठं आहे बघा म्हणजे CB बघा ह्या साईडची गरज आहे आपल्याला बघा CB म्हणजे BC पण CD ची गरज आहे, कुठं आहे बघा बरोबर इथं आहे. याचा अर्थ या तिघांचा विचार करून ट्रायंगल सिलेक्ट करायचं. कारण आपण जर समजा हे PV साईड जर आपल्याला पाहिजे असतील तर माझ्या मतीने आपल्याला काय पाहिजे बघा, तर ह्या तिघांचा विचार करून दोन ट्रायंगल कोणते सिलेक्ट करायचं आपल्या डोक्यात आलं पाहिजे. मग CB मागायचं म्हणजे मोठा ट्रायंगल ABC घ्यावं लागेल. बघा की CB ची गरज आहे टू प्रूव मध्ये. आपल्याला नेमकं जिथं सिद्ध करायचे टू प्रूव मध्ये CB ची गरज आहे. CB ची गरज म्हणजे BC साईड कोणत्या ट्रायंगलची आहे मोठ्या, ABC ट्रायंगलची आहे. ABC ट्रायंगल पाहिजे. पर CD म्हणाले आणि AD म्हणाले हे छोटा ट्रायंगल पाहिजे त्याच्या जोडीला म्हणजे हा ट्रायंगल सुद्धा गरज आहे आपल्याला याची. बघा हे एक ट्रायंगल पाहिजे आणि त्याच्या जोडीला हा मोठा ट्रायंगल एक पाहिजे ज्याच्यामध्ये CD यावं. CD ची गरज आहे, CD ची गरज आहे, CA ची गरज आहे. म्हणजे CA आणि CD हे दोन साईड कोण कव्हर करत, हे छोटा ट्रायंगल कव्हर करत जमलं. आणि CB आणण्यासाठी कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल, मोठा. हा मोठा ट्रायंगल घ्यावा लागेल ABC. याचा अर्थ 100% आपण एक मोठा ट्रायंगल ABC नावाचा सिलेक्ट केला आणि त्याच्या जोडीला जर हा छोटा ट्रायंगल आपण सिलेक्ट केला तर 100% आपल्याला जे काही पाहिजे ते सोल्युशन भेटेल. मी कोणते ट्रायंगल सिलेक्ट करतो बघा, इन ट्रायंगल ABC अँड त्याच्या जोडीला ट्रायंगल घेतो DAC अँड ट्रायंगल DAC ट्रायंगल DAC हे दोन ट्रायंगल घेतले बघा ABC DAC हे दोन घेतले. तुम्ही म्हणता सर सिक्वेन्स कसा मेंटेन करायचा, सिंपल आहे. इथं बघा एला मार्क केले, अँगल एला असं मार्क केले आणि इथं कोणाला मार्क केले डीला. याचा अर्थ एला मार्क केले म्हणून मी ए पासून स्टार्ट केलो पहिल्यांदा आणि नंतर डोक्यात विचार केला बाबा इथं डीला मार्क केले बाबा इथं डी या अँगलला मार्क केले म्हणजे इथून स्टार्ट करावं. मग DAC असं वाचून बघा ABC DAC इथं ए पासून मार्क केले तर डी पासून मार्क केले असं सिक्वेन्स मेंटेन केलो. हे दोन ट्रायंगल मला पहिल्यांदा कोणत्याही परिस्थितीत कोणत्या तरी एका टेस्टने सिमिलर आणायचं. मग सगळ्यात सोपी टेस्ट तुम्हाला माहित आहे कोणती आहे, अँगल अँगल. म्हणजे अँगल अँगल टेस्टने आपण ह्या दोघांना सिमिलर आणण्याचा प्रयत्न करू. बघा पहिल्यांदा काय करू, आता ABC कुठं आहे, ABC DAC इथं गिव्हन मध्ये बघा बघा BAC अँगल आणि ADC अँगल इक्वल दिले गिव्हन आहे. कुठं आहे बघा बरं BAC एवढा इथं मार्क केले आणि ADC इथं मार्क केलं होता असं. याचा अर्थ मोठ्या ट्रायंगलचा BAC आणि छोट्या ट्रायंगलचा ADC ज्याला कलर म्हणले बघा मी तो झाला छोटा ट्रायंगल. छोट्या ट्रायंगलचा ADC मोठ्या ट्रायंगलचा BAC BAC ADC BAC मोठ्यासाठी म्हणजे अँगल या मोठ्या म्हणला काय BAC हा इक्वल आहे. इक्वल म्हणा किंवा त्याला कॉन्ग्रुएंट म्हणा, बघा कॉन्ग्रुएंट आहे. पुन्हा एकदा अँगल छोट्यासाठी ADC इथे घेतला ADC त्याला नंबर 1 दिलं. त्याचं कारण सांगितलं जीवन हे स्वतः आम्ही आमच्या मनाने घेतलं नाही तर इतकं दिलंय जीवन मध्ये आहे. काय BAC आणि ADC इक्वल आहे. ADC म्हणजे छोट्याचा एक अँगल इथं मार्क केले बघा असं कळलं आणि BAC म्हणजे
मोठ्या ट्रायंगलचा अँगल होता हा मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल म्हणजे इथला BAC इथं मार्क केले होता म्हणजे मोठ्याचा A आणि लहानाचा हा D हे दोन्ही कसे झाले कॉंग्रुएंट त्याला नंबर दिला की एक आणि काय म्हटलं गिवन काय म्हटलं गिवन त्याच्यानंतर आता काय करू आपण विचार एक अँगल सापडला एक अँगल सापडला म्हणजे A कंप्लीट झालं त्याच्या जोडीला अजून एक अँगल यावा लागेल की म्हणजे अँगल अँगल टेस्ट कंप्लीट जर पाहिजे असेल अजून एक अँगल पाहिजे ऑब्झर्व करू काय आपल्याला करता येईल दोघांमध्ये तर बघा इथं जर विचार केला आपण तर बघा दोन्ही ट्रायंगल मध्ये एबीसी मध्ये अँगल सी येऊ लागला अँगल सी आणि डीएसी मध्ये अँगल सी हा कॉमन यालाय एबीसी एबीसी वाचताना सी या व्हर्टेक्सचा उल्लेख झाला आणि डीएसी वाचताना सी नावाच्या व्हर्टेक्सचा उल्लेख झाला याचा अर्थ अँगल सी हा दोघांमध्ये कॉमन अँगल आहे कॉमन अँगल बघा ए बी सी सी नावाचा अँगल आला ए डी ए सी ह्याला वाचताना सी नावाचा अँगल आला याचा अर्थ अँगल सी काय आहे इथं कॉमन अँगल आहे म्हणजेच अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी याला नंबर देऊ दोन आणि याचं कारण सांगू का आपण दे आर कॉमन अँगल्स कशामुळं ते एकमेकांचे कॉमन अँगल्स आहेत आणि आता म्हणायचं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड एक आणि दोनचा अभ्यास केला आमच्या लक्षात आलं कुठली टेस्ट कंप्लीट झाली अँगल अँगल बाय बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आता आपण म्हणू शकतो आता काय म्हणू शकतो आपण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे टेस्ट काय म्हणते आपल्याला की हा पहिला ट्रायंगल एबीसी नावाचा ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे कुणासारखा ट्रायंगल डीएसी एवढा आहे डीएसी आणि कोणत्या टेस्टनं बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी अँगल अँगल टेस्टनं दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहे झालं आता मला सांगा ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो म्हणजेच एबीची करस्पॉन्डिंग साईड काय आहे इथं डीए आहे बघा पर बीसीची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे एसी आहे परत बीसी बघा बीसीची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे एसी आहे परत इथं एसीची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे डीसी आहे एसीची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे डीसी आहे आलं बघा काय केलं एबीची करस्पॉन्डिंग साईड डीए बीसीची एसी एसीची डीसी शिकले आपण भरपूर गणित सोडवले असेल कसं जोड्या लावायचं काय माहित आहे आता इथं म्हणून कशामुळं करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रॅगर करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रॅगर आता काय करू आपल्या कामाच्या दोन जोड्या घ्यायचं आपल्याला कुणा कुणाचं काम आहे बघायचं आपल्याला बीसीचं काम आहे बघा इथं आहे बीसी म्हणजे हे पेअर आपल्याला घ्यावंच लागतं पर्यायच नाही आपल्याला अजून कोणाचं काम आहे बीसी झालं सीडीचं काम आहे कुठं आहे बघायचं आहे सीडी हे घ्यावं लागतं आपल्या कामाचे दोघंच आहे आपल्याला एसी पाहिजे एसी इथं बी आहे एसी म्हणजे ह्या दोघांचं काम आहे ह्याचं काही काम नाही तर टू प्रूफ मध्ये बघायचं तीन जोड्यापैकी आपल्या कामाच्या कोणत्या दोन जोड्या आहेत कोणते दोन रेशो आहेत ते दोन रेशो सिलेक्ट करायचं तर आपल्या कामाचे दोन रेशो आहेत मग काय करतो तुम्ही बघा पहिला बीसी भागिले एसी बीसी ला त्यांनी सी बी म्हटले बीसी ला त्यांनी काय म्हटलं सी बी बीसी चा कन्वर्ट काय करतो इथं सी बी घेतोय होता आणि एसी चा कन्वर्ट सी ए होता बघा इथं सी ए घेतले या बीसी ला सी बी लिहू शकता किंवा एसी ला सी ए लिहू शकता तुमच्या मनावर आहे काही करू शकता तुम्ही बीसी ला सी बी लिहा किंवा एसी ला सी ए मागे पुढे लिहू शकता परत इथं एसी ला सी ए घेतो आणि डीसी ला काय करतो सी डी घेतो सगळ्याला उलट केलो बीसी चं सी बी एसी चं सी एसी चं सी ए आणि डीसी चं सी डी झालं पुढची स्टेप काय असते सगळ्यांना माहित आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं तिरपा गुणाकार करू चला सी बी इंटू सी डी इक्वल टू इकडं सी ए इंटू सी ए बघा या दोघांचा गुणाकार एका साईडला या दोघांचा एका साईडला सी बी न सी डी ला गुणा सी बी इंटू सी डी एका साईडला आणि इकडं सी ए इंटू सी ए एका साईडला बघा यालाय बरोबर
टू ग्रुप मध्ये नेमकं काय पाहिजे बघा आपल्याला हे पाहिजे CA इनटू CA CA चा स्क्वेअर CB इनटू CD जशा तसं जे पाहिजे ते आलंय का बघा परत CA स्क्वेअर इक्वल टू CB इनटू CD CB इनटू CD आणि जे पाहिजे ते आले आणि शेवटी म्हणायचं आपण याला हेच प्रूफ जे आम्हाला पाहिजे ते आलेलं आहे आपल्याला काय पाहिजे लेफ्ट साइडला CA स्क्वेअर पाहिजे तर राइट साइडला कोणाचा प्रॉडक्ट पाहिजे CB इनटू CD चा प्रॉडक्ट पाहिजे तर जे पाहिजे ते आले आणि आले म्हणताना म्हणायचं शेवटी हेच प्रूफ अशा पद्धतीने म्हणजे आपल्या पाठीमागचा टोटल शेप साठी आले की असं काय फार असा अवघड नाही चला व्यवस्थित याचा आंसर लिहून घ्या आता मात्र 1.3 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे आता लगेच आपल्याला हे तुम्ही लिहून घेतले तुम्ही फक्त एका मिनिटामध्ये व्हिडिओ स्टॉप करा व्हिडिओ स्टॉप करून हे सगळे लिहून घ्या मी तुम्हाला लिहून घ्यायला टाइम देणार नाही तुम्ही व्हिडिओ बंद करून घ्यायचं त्याच्यानंतर लगेच पुढचा थेरम लिहा 5 मिनिट वेळ लागेल तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करून टोटल थेरम लिहा आणि थेरमचं एक्सप्लेनेशन लगेच बोर्डावर देणार आहे थेरम झाल्याच्या नंतर मग आपण सॉल्ड एक्झाम्पल कडे बोलू आणि सॉल्ड एक्झाम्पल झाल्याच्या नंतर मात्र आपण प्रॅक्टिस सेट 1.4 स्टार्ट करणार आहोत चला व्यवस्थित आन्सर लिहून घ्या चला आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित पेज नंबर 23 काढा आता याच्यानंतर पुढच्या पेजवर लगेच एक थेरम आहे आणि एकदम सोपा थेरम आहे आणि त्याच थेरमवर डिपेंड येणारा प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे तेवढा थेरम आपल्याला हा समजला की येणारा प्रॅक्टिस सेट एकदम सोपा आहे मी पहिलंच म्हणते तुम्हाला हा या चॅप्टरमधला शेवटचा थेरम आहे एकदम सिंपल थेरम आहे काहीच नाही एकदम सोपा थेरम आहे आणि याच थेरमवर येणारं अख्खं प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे टोटल प्रश्न याच्यावर डिपेंड आहे त्यामुळे थेरम समजला पाहिजे बघा तर मी तुम्हाला लिहिण्यासाठी काही एक्स्ट्रा टाइम देणार नाही तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा त्याला स्टॉप करून पूर्ण लिहा टोटल थेरम एकदा लिहून घ्या आणि नंतर पूर्ण एकदा बोर्डाकडे व्यवस्थित लक्ष द्या मी कसं मी जरा शॉर्टकट सांगतो पूर्ण स्टेप काही आपल्या पुस्तकामधल्या घेत नाही परंतु तुम्हाला कसं समजेल यावर फोकस करतो पहिल्यांदा बघा तर बघा पहिल्यांदा आपण स्टेटमेंट वाचू स्टेटमेंटच्या आधारे डायग्राम काढणं आणि डायग्रामच्या नंतर टू प्रूफ गिवन पहिल्यांदा गिवन नंतर टू प्रूफ नंतर प्रूफ कसं करायचं कन्स्ट्रक्शन असेल तर करायचं नसेल तर काही गरज नाही एकदम सिंपल थेरम आहे बघा मी थेरम शिकवल्याच्या नंतर 2-3 वेळेस रफ मध्ये सोडून बघा रफ वहीमध्ये सोडून बघायचं जे प्रॅक्टिसची नोटबुक आहे तुमची त्याच्यात वारंवार सोडून बघा म्हणजे तुम्हाला कंप्लीट येईल आलं लक्षात वारंवार व्हिडिओ बघा 2 वेळेस व्हिडिओ बघा 3 वेळेस व्हिडिओ बघा रिपीट बघता येतं आजचा व्हिडिओ उद्या सुद्धा बघता येतो काय विषय नाही त्याला डबल बघा चला बघा आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या पहिल्यांदा बघा स्टेटमेंट वाचून काय म्हणतं व्हेन टू ट्रॅकर्स आर सिमिलर दोन ट्रॅकर्स सिमिलर घ्या जेव्हा दोन ट्रॅकर एकमेकांशी सिमिलर ट्रॅकर असतात म्हणजे देताना दोन ट्रॅकर सिमिलर पाहिजे असं थेरमचं मत आहे मग थेरमचं नावच आहे रेशो बघा टू सिमिलर ट्रॅकर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रॅकर थेरमचं नावच काय आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रॅकर हे थेरमचं नाव आहे मग आता आपल्याला काय करायचे बघा त्यांनी जसं स्टेटमेंट दिले स्टेप बाय स्टेप आपण बघू
एकदा स्टेटमेंट नाही कळालं दोनदा वाचा, दोनदा नाही कळालं तीनदा वाचा, तीनदा नाही कळालं चारदा वाचा, पण पूर्ण स्टेटमेंट कळालंच पाहिजे. बघा काय म्हणतं, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. ठीक आहे, मग पहिला ट्रायंगल घेतला एबीसी, दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं गिवन आहे, देतानाच दिलंय. परत काय म्हणतं, द रेशो ऑफ, मी तुम्हाला पहिलंच म्हटलंय क्वामा पर्यंत जे वाक्य असतं ते गिवन असतं, क्वामा पर्यंत जे वाक्य असतं ते गिवन असतं. आता गिवन मध्ये काय दिले आपण पाहू, बघा पहिल्यांदा गिवन, गिवन मध्ये आपल्याला काय दिले, गिवन मध्ये काय दिले आपण पहिल्यांदा व्यवस्थित पाहू. बघा काय म्हटलं, ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, हे गिवन आहे. म्हटलं म्हणजे काय म्हटलं, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर असतात असे दोन ट्रायंगल घ्या. समजा एखाद्याने एबीसी आणि पी क्यू आर घेतलंय, तुमच्याच पैकी कुणी आकृतीच्या नावं बदललंय, एक्स वाय जेड घेतलंय, एल एन एन घेतलंय, चालतं, पण ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर घ्या असं त्याचं मत आहे. पहिलंच वाक्य म्हणाले व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देताना जर दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर दिलं घेतलं. आता कॉमाच्या नंतरच वाक्य असतं टू ट्रूच, पण तुम्ही म्हणतात सर हाईट घेतलंय का इथं, एडी आणि पीएस हे दोन हाईट आहेत, तिथं कुठं दिलं नाही, पण एरिया म्हटलं की काय, एरिया, एरिया कसं करतात तुम्हाला माहित आहे, पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलंय, द रेशो ऑफ एरिया असं म्हणताय. जेव्हा एरिया शब्द येतो तेव्हा बेस आणि हाईट माहीत पाहिजे, बेस आणि हाईट या दोन गोष्टी माहीत पाहिजे, म्हणून या दोन ट्रॅगलचे आपण हाईट कन्सिडर केले. काय घेतलं, एडी इज परपेंडिक्युलर ऑन बीसी व्हेअर एज पीएस इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर, हे घेतलंय आपण कन्सिडर केले म्हणून इथं म्हणायचं. अजून काय माहिती आहे आपल्याला, सेगमेंट एडी, सेगमेंट एडी इज परपेंडिक्युलर ऑन साइड बीसी, साइड बीसी, अँड सेगमेंट पीएस, सेगमेंट पीएस, सेगमेंट पीएस ऑल्सो परपेंडिक्युलर ऑन साइड क्यू आर, क्यू आर वर परपेंडिक्युलर आहे, घेतलं. त्याच्यानंतर पुढचं कॉमाच्या नंतरच वाक्य असतं टू प्रूव्ह, नेमकं काय सिद्ध करायचे ते इथं बघू द्या या स्टेटमेंटमध्ये. टू प्रूव्ह, पुढची स्टेप आपली टू प्रूव्ह ची काय म्हणते बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, बघा काय म्हणजे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, बघा काय म्हणतं, रेशो घ्या कशाचा, एरियाचा, कुणाचा, त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा, बघा द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, पहिल्या ट्रायंगलचा एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा, बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा, समजून घ्या सोपा आहे. क्वामाच्या नंतरचं वाक्य टू प्रूचं असतं, मी पहिलं सांगितलंय, म्हणून काय म्हणतं बघा, द रेशो ऑफ, रेशो घ्या कशाचा, एरियाचा, बघा एरिया आहे कुणाचा, एरिया ऑफ दोज ट्रायंगल, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा, पहिला ट्रायंगल एबीसी, दुसरा ट्रायंगल पी क्यू आर, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल घ्या. पुढे कशाचा म्हणतो, इक्वल, विच इज इक्वल टू द, विच इज इक्वल टू द रेशो ऑफ, रेशो ऑफ, रेशो म्हटलं की असेल बरोबर, रेशो ऑफ स्क्वेअर्स, स्क्वेअर्स आले बघा, रेशो ऑफ स्क्वेअर्स, रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या रेशो एवढं घ्या. मग मला सांगा करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, डीसी ची करस्पॉन्डिंग साईड किंवा एबी ची करस्पॉन्डिंग साईड पी क्यू, एसी ची करस्पॉन्डिंग साईड पी आर, सोपा आहे की नाही, बघा एबी ची करस्पॉन्डिंग साईड पी क्यू, एसी ची करस्पॉन्डिंग साईड पी आर, डीसी ची करस्पॉन्डिंग साईड क्यू आर, सिंपल आहे, काही चौकड नाही. पण ते काय होणार आहे, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असावा, कशाचा, विच इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स.
प्रत्येक करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअरचा रेशियो एवढा असतो हे थ्योरम सांगाले मग मला सांगा एबीची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे PQ आहे AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर आता तुमच्या पैकी जर सर स्क्वेअर रूट कोण आला मग इथं बघ रेशियो घ्या व्हिच इज इक्वल टू च्या पुढे बघा व्हिच इज इक्वल टू द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग बघा स्क्वेअर्स ऑफ देयर करस्पॉन्डिंग साइड स्टेटमेंट वाचा कळलं मग AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ आहे AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ AB चा जर स्क्वेअर घेतला तर PQ चा सुद्धा स्क्वेअर घ्या पुन्हा अजून समोर BC चा स्क्वेअर जर घेतला BC BC ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे QR मग QR चा स्क्वेअर घ्या परत AC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे PR म्हणजे AC चा स्क्वेअर डिवाइडेड बाय PR चा स्क्वेअर सिंपल आहे काही हे आपलं 2 2 मध्ये बघा कसे आले तर थ्योरम मध्ये असे आले द रेशियो ऑफ स्टेटमेंट बघा आणि इथं बघा काय म्हणतं व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर जर दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतील तर तरच तर हा थ्योरम अप्लाई करायचा दोन ट्रायंगल सिमिलर असले तरच वापरायचं नाही तर वापरायचं नाही दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत कोणते एबीसी आणि पीक्यूआर हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत घेतलं मग पुढे काय म्हणतं द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल पहिल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो हा बघा एबीसी डिवाइडेड बाय पीक्यूआर यांचा रेशियो हा इक्वल असावा एबीसी चा एरिया भागिले ए बघायला वाचायचं कसं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR असं वाचायचं व्हिच इज इक्वल टू बघा रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द इक्वल टू आलं पुढे काय होतं द रेशियो ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्क्वेअर्स घ्या घेतलं कशाचा ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड प्रत्येक करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशियो एवढा घ्या हे सिद्ध करा लेफ्ट साईडला काय करायचं एरियाचा रेशियो घ्यायचं आणि राईट साईडला काय करायचं प्रत्येक करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशियो लागायचं प्रत्येक करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशियो म्हणजे एबी ची करस्पॉन्डिंग साईड पी क्यू एबी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय पी क्यू चा स्क्वेअर बीसी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यूआर चा स्क्वेअर आणि इकडे एसी ची करस्पॉन्डिंग साईड पी आर एसी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी आर स्क्वेअर हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे कळालं एकदम इझी काहीच अवघड नाही मग ते काय म्हणाले आता सरळ मराठीत स्पष्ट सांगतो बघा दोन्ही ट्रायंगलचं जे एरिया आहे एरिया म्हणजे क्षेत्रफळ त्यांचा रेशो गुणोत्तर हे कशा एवढं प्रत्येक त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढं घ्या प्रत्येक करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढं घ्या असं मत आहे एबी डिवाइड एबी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी क्यू स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर एसी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी आर स्क्वेअर घेतलं हे सिद्ध करायचे आता बघा आपल्या पुस्तकामध्ये एकच सिद्ध केलंय हे एवढं केलं नाही आता बघा कोणती भी एक करस्पॉन्डिंग साईड या म्हणजे सगळं जे हवं असं नाही आता तुम्ही एक दोन तीन तीन करस्पॉन्डिंग साईड आहे तिन्ही पैकी याच्या जोडीला समजा हे एवढं सिद्ध केले आपल्या पुस्तकात हे दोघे इक्वल आणलंय लेफ्ट साईडला हे आणि राईट साईडला हे सिमिलरली बनायचं नंतर घ्यायचं डायरेक्ट आता कसं काय नाही कळलं तुम्हाला आता मला सांगा एक सोपं उदाहरण सांगतो लेफ्ट साईडला एरियाचा रेशो आहे तर राईट साईडला बघा बी सी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर हे एवढंच सिद्ध केले आपल्या पुस्तकात बघा कसं पहिल्यांदा लेफ्ट साईडला ह्या दोघांचा रेशो घ्या आणि राईट साईडला हे दोघं आणा म्हणजे कोणतीही एक करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आला तुम्हाला माहित आहे तीन करस्पॉन्डिंग साईडचे जरी रेशो असले इथे एकूण किती आहे एक दोन तीन चार आपल्या कामाचे दोनच पहिलं लिहिले कामाचे दोनच दोन रेशो पकडतो आपण ह्या दोघांचा रेशो हा या दोघांनी एवढं दाखवायचं कसं दाखवायचं काय नाही आता पुढच्या ग्रुपच्या शेपमध्ये कळत तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लेफ्ट साईडला हे आणि राईट साईडला हे बी सी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर आणा आणि आपल्या पुस्तकामध्ये त्याचं सोल्युशन आहे एक्सप्लेनेशन आहे कसं दिले काय नाही एकदम सोपं आहे मग बघा मग तुम्ही म्हणाल सर एबी स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर हे कधी आणायचं जर एक कोणती करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर दाखवलं म्हणजे ऑटोमॅटिक रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतं ऑटोमॅटिक म्हणजे हे दोघं जर आणलं तर हे दोघं ऑटोमॅटिक येतात त्याचा काय विषय नाही ते सिमिलरली म्हणून घ्यायचं डायरेक्ट तर बघा सिद्ध करत असताना आपण काय करा
हे एवढं घ्यायचं आहे की एवढंच घ्या सुरुवातीला काय एवढं कोणती भी एक करस्पॉन्डिंग साइड पकडायची तीन तीन पकडत बसायचं नाही कोणती भी एक जोडी घ्या मग मला सांगा बीसी ची करस्पॉन्डिंग साइड काय आहे क्यूआर आहे पण नुसतं करस्पॉन्डिंग साइडचा रेशो म्हणणं चालले व्हिच इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स स्क्वेअर घ्या म्हणजे काय स्क्वेअर स्क्वेअर्स इथं मी राउंड केले बघा त्याला म्हणजे बीसी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यूआर स्क्वेअर एवढं असतं दाखवा बघा एरिया ऑफ ट्रायंगल इथं काय म्हटलं हे टू ट्रायंगल्स आर सिमिलर जेव्हा दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात पुढे काय म्हणतं द रेशो ऑफ एरिया ऑफ दोज ट्रायंगल दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा विच इज इक्वल टू कशाच्या द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे साइड्स म्हणजे म्हणजे कोणत्या एका साईडवर दाखवा बीसी ची करस्पॉन्डिंग साइड क्यूआर बीसी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यूआर स्क्वेअर एवढं जरी तुम्ही सिद्ध केलं तर ऑटोमॅटिक ते बाकी ए बी स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर येतं ए सी स्क्वेअर पी आर स्क्वेअर ऑटोमॅटिक येतं ते सिमिलरली म्हणून शेवटी लिहून टाकायचं त्याचा काय विषय नाही चला हे आम्ही आता पहिल्यांदा त्याला आणायचं कसं तर बघा शेवटची स्टेप आपली ते म्हणजे कोणती स्टेप आहे प्रूफ प्रूफच्या स्टेप मध्ये आपण पाहू तुम्हाला माहित आहे पहिल्या ट्रायंगलचा आता बघा एबीसी एरिया कसं काढायचं पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकले बरोबर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसं काढायचं पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकले मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय हे बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तुम्हाला माहित आहे काय माहित पाहिजे एबीसीचा बेस आणि हाईट माहित पाहिजे पी क्यू आर चा बेस आणि हाईट माहित पाहिजे माहित आहे डायग्राम मध्ये तुम्हाला माहित आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट ह्याच्यासाठी वापरा हाफ इंटू बेस इंटू हाईट याच हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ हाफ कॅन्सल होतं सगळ्यांना माहिती आहे वन बाय टू घ्यायची काही गरज नाही ते मनात आपल्याला माहित आहे पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकले हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ इंटू बेस इंटू हाईट आता हाफ हाफ कॅन्सल होतो मग मला सांगा एबीसी चा बेस काय आहे बीसी बीसी इज द बेस आणि ह्याचा एडी इज द हाईट बघा सिंपल आहे परत याच क्यू आर इज द बेस पी क्यू आर साठी बघा क्यू आर इज द बेस पी एस इज द हाईट सिंपल आहे बघा बीसी इज द बेस एडी इज द हाईट क्यू आर इज द बेस पी एस इज द हाईट म्हणजेच बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट हाफ हाफ राहतं पण वन बाय टू पटलं ते घ्यायची काही गरज नाही बरोबर ते असं आलं ह्याचं कन्वर्जन असं होईल की होगा त्याला असं पण लिहिता येतं बी सी डिवायडेड बाय क्यू आर इंटू ए डी डिवायडेड बाय पी एस असं सेपरेट लिहिता येतं त्याला नंबर एक द्या इथं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बघा काय केलं आपण सिंपल आहे बी सी बाय क्यू आर इंटू ए डी बाय पी एस ए डी बाय पी एस आता काय केलं मी सेपरेट केलं बी सी बाय क्यू आर इकडे घेतलंय ए डी बाय पी एस जरा तोडून लिहिले सेपरेट आता त्याला नंबर एक दिले आता बघा टू प्रू मध्ये लेफ्ट साईडला हे दोघं पाहिजे आणि राईट साईडला बी सी स्क्वेअर डिवायडेड बाय क्यू आर स्क्वेअर पाहिजे फिक्स मग बघा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आला लेफ्ट साईडला लेफ्ट साईड संपला आता राईट साईडला हे यावं बी सी स्क्वेअर यावं आणि क्यू आर स्क्वेअर यावं पण बी सी आले तर बी सी इंटू बी सी जर आलं असतं तर बी सी स्क्वेअर झालं आणि क्यू आर इंटू क्यू आर जर आलं असतं तर इथं क्यू आर स्क्वेअर केलं असतं आपण पण विचार करा इथं ए डी आणि पी एस सत्वाले आपल्याला ए डी आणि पी एस नको म्हणजे याचा अर्थ समजा कदाचित असं जर आलं असतं हे ए डी आणि पी एस च्या ऐवजी इथं जर बी सी आलं असतं बी सी भागिले क्यू आर आलं असतं बी सी इंटू बी सी बी सी स्क्वेअर क्यू आर इंटू क्यू आर क्यू आर स्क्वेअर आलं असतं बरोबर मग मला सांगा आपण ए डी आणि पी पी एस ला बदलून बी सी भागिले क्यू आर कसं आणता येईल हे डोक्यात ठेवायचं आपलं टार्गेट सिद्ध कधी होईल बघा सिंपल आहे एकदम ए डी आणि पी एस आहे आता सध्या इथे काय आहे ए डी डिवायडेड बाय पी एस आहे बरोबर आता कुठल्याही परिस्थितीत डोक्यात ठेवायचं बी सी डिवायडेड बाय क्यू आर आहे बी सी बाय क्यू आर इंटू बी सी बाय क्यू आर म्हणजे ए डी भागिले पी एस ला काढून कोणत्याही परिस्थितीत याच्या ऐवजी हे इक्वल दाखवावं लागेल बी सी भागिले क्यू आर एवढं पुढे आणायचं आता पुढच्या स्टेप याला नंबर एक दिले आपण आता बघा ए डी भागिले पी एस ला जर काढलं
तिथे जर BC भागिले QR आलं BC into DC DC स्क्वेअर करेक्ट येतं QR into QR QR स्क्वेअर येतं म्हणजे जे पाहिजे तिथे टू टू कडे बघायचं काय काय पाहिजे लेफ्ट साइडला एरियाचा रेशो पाहिजे आला आता राइट साइडला जरा प्रॉब्लेम चालू आहे कोणता तर BC भागिले QR आले पण AD भागिले PS सत्व आले त्याला काढून टाकायचं AD भागिले PS ठेवायची गरज नाही मग त्याला काढून काय करायचं AD भागिले PS ला काढून कुठलेही परिस्थितीत तिथे BC भागिले QR आला BC into BC BC स्क्वेअर होईल QR into QR QR स्क्वेअर होईल काय विषय नाही कळालं पण आता आपण आपलं टार्गेट AD भागिले PS ला काढून तिथे BC भागिले QR कसं आणता येईल तिथे फोकस करायचं मग त्यासाठी त्यांनी काय केलं बघा दोन्ही ट्रायंगल मध्ये आता पहिल्यांदा काय करायचं आता टार्गेट बघा AD भागिले PS बदलायचे त्याला काढून टाकून तिथे BC भागिले QR आणायचे त्याच्यासाठी आपण इक्वेशन 1 बनवून ठेवलंय आता काय करायचं इथं सांगू आपण पहिल्यांदा काय करू हे ट्रायंगल हाई ट्रायंगल घ्यावं लागेल बघा हे इथला हाई ट्रायंगल घ्या त्याच्या जोडीला हाई ट्रायंगल घ्या दोन ट्रायंगल सिमिलर घेतले आता बघा याला कलर म्हणतो याला कलर घेतले दोन ट्रायंगल घेणार आहे कोणते इन ट्रायंगल याला वाचा ए बी डी अँड त्या साइडचा ट्रायंगल पी क्यू एस ट्रायंगल पी क्यू एस दोन ट्रायंगल घेतले आपण आता काय करा दोन्ही ट्रायंगल कोणत्या तरी टेस्टनं सिमिलर दाखवा पहिल्यांदा दाखवतात बघा बी चा कॉम्पोनंट अँगल कोण आहे क्यू गिवन आहे त्याचं कारण एबीसी आणि पी क्यू आर जर सिमिलर असेल तर त्याचा प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगल कसा असतो कॉम्पोनंट असतो मग बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण क्यू कॉम्पोनंट असणार आहेत का एबीसी आणि पी क्यू आर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याचा प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगल हा कॉम्पोनंट असतो म्हणजे बी चा करस्पॉन्डिंग अँगल क्यू कॉम्पोनंट घेऊ शकतो याला कसं वाचणार आपण हेन्स इन ट्रायंगल ए बी डी याला कलर भरलोय पी क्यू एस याला कलर भरलोय याला वाचतो ए बी डी अँगल ए बी डी इज कॉम्पोनंट टू इकडे अँगल पी क्यू एस पी क्यू एस त्याला नंबर द्या बघा हे झालं कशामुळे हे गिवन आहे हे स्वतः त्यांनी दिलंय त्याच्यानंतर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले मी हो का एबीडी आणि पी क्यू एस सिमिलर आणलं चालू आहे टेस्ट आता अँगल कम्प्लीट झालं आता त्याच्यानंतर बघा इथं डी आहे अँगल डी हो का डी हा 90 आहे तर इथं एस सुद्धा 90 ही आहे हो का डी 90 तर एस सुद्धा डी आणि एस 90 का कारण एडी इज परपेंडिक्युलर ऑन बी सी पी एस इज परपेंडिक्युलर ऑन क्यू आर याचा अर्थ इथला जर 90 असेल तर तिथला सुद्धा ऑटोमॅटिक 90 येतो कारण दोघेही परपेंडिक्युलर आहेत ते गिवन मध्ये दिसायला म्हणून काय म्हणतात ए टी बी अँगल ए टी बी इज कॉन्ग्रुएंट टू पी एस क्यू अँगल पी एस क्यू ए टी बी पी एस क्यू आणि त्याचं कारण सांगायचं इच 90 प्रत्येकी 90 डिग्री आहे आता मला सांगा तुम्हाला हे दोन ट्रायंगल सिमिलर घ्यायला परवानगी भेटली कोणतं ट्रायंगल ए बी डी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस बाय विच टेस्ट बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघा काय केलं काय नाही हे दोन ट्रायंगल पहिल्यांदा सिमिलर दाखवून घेतले कोणत्या टेस्टनं अँगल अँगल कळा हे दोघं इच 90 आणि बी चा अँगल क्यू हा कॉन्ग्रुएंट आहे का गिवन आहे बी आणि क्यू कॉन्ग्रुएंट आहेत झालं आता विचार करा जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचे रेशो घेऊ शकता मला सांगा तुम्हाला बदलायचे काय एडी आणि पी एस बदलायचे म्हणजे एडी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे मला सांगा पी एस एडी डिवायडेड बाय पी एस बरोबर आता इथं बघा एबी चा जोडीदार घ्यायचं एबी चा करस्पॉन्डिंग साइड कोण आहे पी क्यू एबी डिवायडेड बाय पी क्यू याला नंबर द्या 2 जमलं याला नंबर द्या 2 झालं आता शेवटच्या स्टेपकडे आलं काय फार अवघड नाही बघा काय केलं एबी पी क्यू त्याच्यानंतर इथं एडी पी एस कारण एडीला एडी आणि पी एस ला काढून आणायचे आपल्याला म्हणून त्याच्यासाठी प्रोसिजर चालू झालं अगदी शेवटच्या टप्प्यात आल्या कशावर बाय बाय करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल सी एस एस टी झालं आता अजून शेवटच्या स्टेपमध्ये आलेलं आपण बघा तर तिथं पर आपल्याला हे माहित आहे का दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते माहित आहे का हे दोन ट्रायंगल एबीसी आणि पी क्यू आर इथं म्हणायचं येस बट ट्रायंगल एबीसी
is similar to tangent PQR हे गिवन आहे हे स्वतः त्यांनी दिले चेक करा हे गिवन आहे हो का सर मग मला सांगा त्यांचे पण रेशो घेऊ शकतो कसं हो का AB चा जोडीदार कोण आहे PQ AB डिवाइडेड बाय PQ घेतलं आणि परत इथं AB चा जोडीदार कोण आला PQ आला आणि त्याच्यानंतर BC चा जोडीदार कोण आहे QR आहे करस्पॉन्डिंग साइड BC डिवाइडेड बाय QR त्याला नंबर द्यायचा 3 त्याचं कारण सांगा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल हे दोन ट्रायंगल पहिले सिमिलर दिले मग BC चा जोडीदार QR आणि AB चा जोडीदार कोण आहे PQ आता अभ्यास करा बरं दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा इक्वेशन 2 आणि 3 चेक करा फ्रॉम सेकंड एंड थर्ड तुमच्या लक्षात येईल सर लेफ्ट साइड राइट साइड दोघाचा इक्वल असली तर लेफ्ट साइड सुद्धा इक्वल सिंपल आहे का बघा तुमचा टार्गेट AD आणि TS ला काढून इथं कुठल्या एक परिस्थितीत BC भागिले QR आणायचे त्याच्यासाठी प्रोसिजर चालू आहे मग विचार करा दोघाचा राइट साइड इक्वल आल्या जर राइट साइड इक्वल असेल तर लेफ्ट साइड इक्वल कोण दुसरा आणि तिसरा इक्वेशन सांगतं म्हणून आता तुम्ही इथं म्हणू शकता काय होणार पुढं फ्रॉम सेकंड एंड थर्ड फ्रॉम सेकंड एंड थर्ड तुमच्या लक्षात आला असेल दुसऱ्या आणि तिसऱ्याचा अभ्यास करा लक्षात आला असेल की उजव्या बाजू दोघाच्या समान आहेत जर उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू सुद्धा समान येतात म्हणून AD भागिले TS बरोबर AD भागिले TS ची किंमत आता BC भागिले QR तुम्ही घेऊ शकता बघा डाव्या बाजू मी समान घेतो AD भागिले TS उजव्या बाजू समान तर डाव्या बाजू सुद्धा समान घेतो मग मला सांगा AD भागिले TS ची किंमत BC भागिले QR आता ठेवू शकता काय म्हणू शकता पुट द व्हॅल्यू ऑफ AD डिवाइडेड बाय बघा पुट AD बाय TS बरोबर BC बाय QR इन इक्वेशन तर असे लिहू शकता का इन इक्वेशन फर्स्ट बघा ठेवू शकता AD भागिले TS ला काढून त्याची किंमत BC भागिले QR इक्वेशन 1 मध्ये ठेवू शकता इक्वेशन 1 काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे आणि पुढं म्हणून BC भागिले QR जशास तसं त्याला काय बदलायचं नाही पण ह्याला मात्र बदलायचं सत्व नाही खूप वेळ झाले नको आपल्याला ह्याला काढून टाकायचे आणि आता काढू शकतो की AD भागिले PS ला बदलून तिथं BC भागिले QR घेऊ शकतो का कारण तर म्हटलंय पुट द व्हॅल्यू ऑफ AD बाय PS इक्वल टू BC बाय QR इन इक्वेशन फर्स्ट पहिल्या टाका इथं आहे पहिले इक्वेशन आता पहिल्या टाका मग ह्या AD भागिले PS ला काढा तिथं टाका BC भागिले QR का त्याचं कारण बघा काय केलं AD भागिले PS ला काढलं आणि तिथं टाकलं BC भागिले QR आणि आता बघा BC इंटू BC BC स्क्वेअर QR इंटू QR QR स्क्वेअर आलं ना बघा बरं टू टू मध्ये आलं बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय PQR इक्वल टू BC स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर पाहिजे होतं आलं म्हणजे आपण हे सत्वांत ह्याला काढण्यासाठी हे एवढी प्रोसिजर करावं लागलं हे एवढी प्रोसिजर केली की आपल्या लक्षात आलं AD भागिले PS ला काढलं की तिथं BC भागिले QR टाका BC इंटू BC BC स्क्वेअर QR इंटू QR QR स्क्वेअर येतं आणि जे आपल्याला पाहिजे ते आता सिद्ध झालेलं आहे म्हणजे आपल्याला पाहिजे होतं एरिया ऑफ ट्रायंगल दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या प्रत्येक करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर रेशोच्या स्क्वेअर एवढा असतो म्हणजे बघा प्रत्येक करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढं येतं हे आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि हे ऑटोमॅटिक सिद्ध झालं म्हणजे हे सिद्ध करायचं होतं तुम्ही म्हणाल सर BC स्क्वेअर आणि QR स्क्वेअर तुम्ही सिद्ध केलं मग AB स्क्वेअर PQ स्क्वेअर कसं ते सिमिलरली म्हणायचं शेवटी जसं आम्ही एक साईड सॅम्पल म्हणून सिद्ध केले त्याच पद्धतीनं AB स्क्वेअर PQ स्क्वेअर येतो AC स्क्वेअर आणि BR स्क्वेअर येतो असं शेवटी सिमिलरली म्हणून ते पूर्ण रेशो घेऊन काढायचं कसं ते सिमिलरली म्हणायचं जसं आम्ही एक BC ची करस्पॉन्डिंग साईड QR च्या स्क्वेअर एवढं दाखवलंय सेम त्या टाईप मध्ये आम्ही सिमिलरली म्हणायचं ते शेवटी लिहून काढायचं तुम्ही एका थेरम पुस्तकात नीट बघा पेज नंबर 23 वर तुमच्या लगेच लक्षात येईल हे एकदा नाही कळालं दोनदा व्हिडिओ बघा तीनदा बघा चारदा बघा तुमच्या लक्षात येईल काहीच नाही पहिल्यांदा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या प्रत्येक करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढं दाखवायचं मग काय केलं
पहिल्यांदा बेस इनटू हाइट घेतलं, पुन्हा सेपरेट केलं बीसी बाय किंवा या बघा एबीसीचा बेस बीसी हाइट एडी याचा बेस किंवा हाइट डीएस सेपरेट केलं झालं नंबर 1 दिलं. नंतर विचार केलं एडी आणि डीएस ला बदलून बीसी आणि किंवा आणावं त्यासाठी हे दोन ट्रॅकर सिलेक्ट केले आपण आणि त्या दोघांना सिमिलर दाखवलं एई टेस्टर पुन्हा त्याचे रेशो घेतलं त्याला नंबर 2 दिलं पुन्हा एबीसी आणि पी क्यू आर सिमिलर आहे माहिती आहे आपल्याला त्याच्या आधारे हे दोघं दुसऱ्याचा तिसऱ्याचा अभ्यास केलं तर लक्षात आलं दोघांच्या राईट साइड इक्वल आहेत म्हणून लेफ्ट साइड इक्वल घेतलं होता लेफ्ट साइड इक्वल आणि एडी आणि पीएस ला काढून टाकून तिथं बीसी भागिले क्यूआर आपण पुटअप करू शकतो म्हणून म्हटलं पुट द व्हॅल्यू ऑफ एडी बाय पीएस इक्वल टू बीसी बाय क्यूआर इन इक्वेशन फर्स्ट पहिल्यात टाकलं पहिल्यात याला बदललं याला बदलल्यावर बीसी भागिले क्यूआर आलं बघा हे जशास तसं याला मात्र बदललं आणि तिथं टाकलं बीसी भागिले क्यूआर आणि बीसी इंटू बीसी बीसी स्क्वेअर क्यूआर इंटू क्यूआर क्यूआर स्क्वेअर आता सिमिलरली म्हणा तशाच प्रकारे एबी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी क्यू स्क्वेअर एसी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी आर स्क्वेअर हे आहे त्याचं कम्प्लीट प्रूफ. चला व्यवस्थित घेऊन घ्या आता सगळ्यांनी.